यंदा देशासह राज्यात पाऊस कमी पडला. महाराष्ट्र सध्या दुष्काळाच्या उंबरठ्यावर आहे. ग्रामीण भागात शेती आणि जनावरांना पिण्याच्या पाण्याची कमतरता भासणार हे आतापासूनच गावकऱ्यांना जाणवतंय. त्यामुळे यंदाचं वर्ष हे नुकसानकारक ठरतंय याची चाहूल गावकऱ्यांना आधीच लागली आहे. वेळ न दवडता प्रशासनाला सोबत घेऊन गावकऱ्यांनी वनराई बंधारा बांधलाय. पुणे जिल्ह्यातील रांजे गावात आता वनराई बंधारे बांधण्यात आलेत. बंधाऱ्यात जवळपास 2 लाख लिटर पाणी साठणार आहे. याचा फायदा गावाला आणि आजूबाजूच्या गावांना देखील होणार आहे असे ग्रामसेवक भूषण पुरे यांनी सांगितले. आज रांजे तालुका भोर जिल्हा पुणे येथे वनराई बंधारे बांधण्याचं काम आम्ही आज करत आहोत. माननीय जिल्हाधिकारी महोदय पुणे जिल्हा यांनी दिलेल्या सूचनांनुसार आज आम्ही वनराई बंधाऱ्याचं कामाला सुरुवात केलेली आहे. आज रांजे येथील बाळजाई ओढ्यावरती आम्ही वनराई बंधाऱ्याचं काम सुरू केलेलं आहे. सदर वनराई बंधारा बांधल्यामुळे गावातील जनावरांना भविष्यात पिण्याच्या पाण्याची टंचाईवर मात करता येईल. त्याचबरोबर शेती पिकांना देखील त्याचा फायदा होणार आहे. स्कायलर एज्युकेशन सोसायटी यांच्या वतीनं कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी आणि आर्वी गावातील सर्व ग्रामस्थ, रांजे गावातील ग्रामस्थ, त्यांचे सरपंच आणि पंचायत समिती यातील सर्व कर्मचारी आम्ही या ओढ्या छोट्याशा ओढ्यावर एक वनराई स्वरूपाचा बंधारा बांधत आहोत. त्यामुळे जवळपास 1 लाख लिटर पाणी साठा होण्याची शक्यता आहे. शिवाय आता सध्या दुष्काळ सदृश परिस्थिती आहे. या दुष्काळावर मात करण्यासाठी शासनाच्याच वतीनं ह्या विविध योजना आखलेल्या आहेत. त्या योजनेचा एक भाग म्हणून आमच्या कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी आणि ग्रामस्थ यांच्या मदतीनं आम्ही जवळपास 500 सिमेंटच्या ओत्याचा बांधारा इथं बांधलेला आहे. याच्यातून जवळपास 1 लाख लिटर पाणी एवढं साठू शकतं आणि याचा उपयोग भविष्यामध्ये की जेणेकरून इथं असणारे जनावरं असतील किंवा या शेजारच्या शेतजमिनीला उपयोग होऊ शकेल. धन्यवाद. दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या आदेशानुसार आणि माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे यांच्या मार्गदर्शनानुसार आज भोर तालुक्यातील मौजे रांजे येथील वाघजाई ओढा या ठिकाणी वनराई बंधारा बांधण्याचं कामकाज सुरू केलेलं आहे आणि तो बंधारा स्कायलार्क फाउंडेशन आर्वी यांचे सर्व स्टाफ आणि विद्यार्थी यांच्या सहकार्याने तसेच सरपंच, ग्रामसेवक आणि ग्रामस्थ यांच्या सहकार्याने हे काम पूर्णत्वात जात आहे. हे काम झाल्यानंतर पाण्याचा कमीत कमी 3 ते 4 लाख लिटर साठा हा कायमस्वरूपी होणार आहे आणि त्याचा उपयोग आजूबाजूच्या विहिरी आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. जिल्ह्यातील हा पहिलाच प्रकल्प आहे. त्यामुळे गावातील शेतीला, गावाला आणि जनावरांसाठी पिण्याची पाण्याची व्यवस्था होणार आहे. त्यामुळे या उपक्रमाचे पंचकृषीत कौतुक होत आहे असे सरपंच सुप्रिया जायकर यांनी सांगितले.